ओके, काल आपण डिस्कस करत असताना पोलन पिस्टिल इंटरॅक्शन डिस्कस केली. मी तुम्हाला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन मध्ये सांगितलं होतं, इट इज द इंटरॅक्शन यू कॅन से दॅट बिटवीन पोलन ग्रेन अँड स्टिग्मा. पोलन ग्रेन आणि स्टिग्माच्या मधात जी इंटरॅक्शन होते त्याला आपण पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतो. आज आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे तो टॉपिक आहे डबल फर्टिलायझेशन. एंजिओस्पर्म मध्ये कॅरेक्टरिस्टिकली दोन्ही मेल गॅमेट्स फर्टिलायझेशन साठी यूज केले जातात, त्याला डबल फर्टिलायझेशन म्हणतात. डबल फर्टिलायझेशन फ्रुटिलेरिया किंवा लिलियाशी स्पेसिस मध्ये नवा चीन नावाचा सायंटिस्ट होता, त्या सायंटिस्टने डिस्कवर केला. आता डबल फर्टिलायझेशन या प्रोसेसकडे जेव्हा तुम्ही येता तेव्हा त्याचे काही पर्टिक्युलर पॉइंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. मी तुम्हाला काल सांगताना सांगितलं होतं की लेट अस सपोज कन्सिडर करा हा स्टिग्मा आहे, इथे कन्सिडर करत असाल तर ही स्टाईल आहे, बरोबर आहे, आणि स्टाईल नंतर कन्सिडर करत असाल तर इथे ही ओवरी प्रेझेंट आहे. काय प्रेझेंट आहे? ओवरी. आणि ओवरीला कन्सिडर करत असाल तर ओवरीच्या आतमध्ये जर आला तर ओवरीच्या आतमध्ये इथे कन्सिडर करत असाल तर कोण प्रेझेंट आहे? ओव्ह्युल, बरोबर आहे. आणि ओव्ह्युलला कन्सिडर करत असाल तर ओव्ह्युलच्या आतमध्ये कोणती सॅक असते? एम्ब्रियो सॅक. ओके, आता ओव्ह्युल आणि एम्ब्रियो सॅकला कन्सिडर करत असाल तर पोलन ग्रेन जो आहे तो पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट होतो. बरं, पोलन ग्रेन जेव्हा स्टिग्मावरती डिपॉझिट होतो तेव्हा पोलन ग्रेन जो आहे that will lead to the formation of which tube? Pollen tube. ही पोलन ट्यूब ओवरी मधून कोणामध्ये एंटर होते? एम्ब्रियो सॅक मध्ये. मुवमेंट ऑफ द पोलन ट्यूब थ्रू द स्टिग्मा, स्टाइल, ओवरी आणि ओव्ह्युल या पूर्ण मुवमेंटला कन्सिडर करत असाल तर दिस मुवमेंट ऑर दिस मेकॅनिझम इज कॉल्ड ॲज सायफेनोगॅमी. वॉट इज दिस मेकॅनिझम? इज कॉल्ड सायफेनोगॅमी. सो सायफेनोगॅमी या मेकॅनिझम कडे आला तर सायफेनोगॅमी या शब्दाचा अर्थ काय? सायफेनोगॅमी इज कन्सिडर टू बी मुवमेंट ऑफ द पोलन ट्यूब थ्रू स्टिग्मा, स्टाइल, ओव्हरी, ओव्ह्युल्स आणि एम्ब्रियो, एम्ब्रियो सॅक. नाउ लेट अस सपोज कन्सिडर करा की हा ओव्ह्युल आहे. ओके, तुम्हाला माहिती आहे बेस ऑफ ओव्ह्युल इज कॉल चलाझा आणि डाऊनवर्डला जी ओपनिंग असते दॅट इज कॉल विच पाईल? मायक्रोपाईल. आणि इथे कन्सिडर करत असाल तर इथे कोणती सॅक प्रेझेंट आहे? एम्ब्रियो सॅक, बरोबर आहे. मग आता हा जो ओव्ह्युल प्रेझेंट आहे या ओव्ह्युलमध्ये जर पोलन ट्यूब ही मायक्रोपाईलने एंटर होत असेल, इफ द पोलन ट्यूब व्हॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज एंटरिंग फ्रॉम मायक्रोपाईल तर दॅट व्हॉट एव्हर द मुवमेंट ऑफ द पोलन ट्यूब इज प्रेझेंट किंवा दॅट व्हॉट एव्हर द मेकॅनिझम इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड पोरोगॅमी. व्हॉट इज दिस मेकॅनिझम? इज कॉल्ड पोरोगॅमी. इफ सपोज द पोलन ट्यूब इज एंटरिंग फ्रॉम चलाझा, जर पोलन ट्यूब चलाझाने एंटर होत असेल तर दॅट इज नथिंग बट कॉल्ड चलाझागॅमी. What is this mechanism is called? Chalazogamy. Okay? And whatever the pollen tube is present, barabar hai? If that pollen tube, whatever is present, that is entering from integuments, that particular whatever the movement is present, that is called mesogamy. So if pollen tube is entering from micropyle, that is called porogamy. If the pollen tube is entering from chalaza, that is called chalazogamy. And if the pollen tube is entering from integuments, that is called mesogamy. या दोन तीन छोट्या छोट्या कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता पोलन ट्यूब जेव्हा मायक्रोपाइलर एंड कडून एंटर होते तेव्हा एंटर झाल्यानंतर पोलन ट्यूबला अट्रॅक्ट करण्याचं काम सिनर्जिड्स वरती प्रेझेंट असणारे काही स्पेशलाइज ऍपरेटस करतात. तुम्ही जेव्हा सिनर्जिड्सला कन्सिडर करता तेव्हा सिनर्जिड्स वरती जे ऍपरेटस प्रेझेंट असतात त्या ऍपरेटसला फिलिफॉर्म ऍपरेटस म्हणतात. व्हॉट इज दिस ऍपरेटस? इज कॉल्ड फिलिफॉर्म ऍपरेटस. आणि हे जे फिलिफॉर्म ऍपरेटस आहे ते पोलन ट्यूबला आपल्याकडे अट्रॅक्ट करतात. लिसन, पोलन ट्यूब ओव्ह्युल मध्ये पोरोगॅमी, मिझोगॅमी, चलाझोगॅमी कशानेही एंटर होऊ द्या, ती पोलन ट्यूब एम्ब्रियो सॅक मध्ये एंटर होते अल्वेज फ्रॉम मायक्रोपिलार एंड ड्यू टू फिलिफॉर्म ऍपरेटस. आता पोलन ट्यूब जेव्हा सिनर्जिड्स मध्ये एंटर होते तेव्हा ती सिनर्जिड्स मध्ये असणारे सबस्टन्स ऍब्झॉर्ब करते, स्वेल होते आणि बस्ट होते. आणि जेव्हा ती बस्ट होते तेव्हा ती दोन हेप्लॉइड कोणते गॅमेट्स तयार करते? मेल गॅमेट्स. या पूर्ण प्रोसेसला कन्सिडर करत असाल तर या प्रोसेसमध्ये एकदा पोलन ट्यूब सिनर्जिड्स मधून बस झाली की दोन हेप्लॉइड कोणते गॅमेट्स रिलीज होतात? मेल गॅमेट्स. आता इथून पुढे प्रोसेस काय होते? ओके, ऐका. लेट अस सपोज कन्सिडर करा की हिअर इज प्रेझेंट एम्ब्रियो सॅक. ओके, विथ सॅक एम्ब्रियो सॅक. आता मला एक गोष्ट सांगा, एम्ब्रियो सॅक कडे जर आला तर एम्ब्रियो सॅक मध्ये इथे कोणते पोडल्स? अँटीपोडल्स, बरोबर आहे.
इथे कन्सिडर करत असाल तर इथे सेकंडरी काय प्रेझेंट असतो, न्यूक्लियस. इथे एग आणि कोण असतात, सिनर्जिड्स, बरोबर आहे. आता सिनर्जिड्स मधून वन ऑफ द पोलन ट्यूब काय होते, एंटर. आणि ही पोलन ट्यूब एंटर झाल्यानंतर ती बस्ट होते आणि दोन कोणते गॅमेट्स रिलीज करते, मेल गॅमेट्स. ओके, आता हे दोन मेल गॅमेट्स रिलीज झाले. आता हे दोन मेल गॅमेट जर रिलीज होत असतील ना, तर हा जो एग आहे या एग सोबत वन ऑफ द मेल गॅमेट फ्यूज होतो. फ्युजन ऑफ द मेल गॅमेट विथ द एग, दॅट इज व्हॉट एव्हर इज प्रेझेंट, दॅट इज नथिंग बट कॉल सिनगॅमी. व्हॉट इज दिस मेथड इज कॉल सिनगॅमी. सो सिनगॅमीला कन्सिडर करत असाल तर सिनगॅमी इज फ्युजन ऑफ वन ऑफ द मेल गॅमेट विथ विथ सेल, एग सेल, दॅट इज कन्सिडर टू बी सिनगॅमी. आणि सिनगॅमीला कन्सिडर करत असाल तर सिनगॅमीचा जो प्रोडक्ट येतो ना, तो प्रोडक्ट डिप्लॉइड झायगोट असतो. डिप्लॉइड कोण, झायगोट, बरोबर आहे. आणि या डिप्लॉइड झायगोट पासून पुढे जाऊन प्लांट एम्ब्रियो तयार करेल. आणि त्या एम्ब्रियोला कन्सिडर करत असाल तर एम्ब्रियो पासून पुढे जाऊन न्यू प्लांट किंवा सीड्स तयार होतील. सो फ्युजन ऑफ एग विथ मेल गॅमेट, दॅट इज कॉल्ड सिनगॅमी, लीड टू द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट अँड एम्ब्रियो इन फ्युचर. सेकंड मेल गॅमेट जो आहे तो इथे फ्यूज होतो. तुम्हाला माहिती आहे याला आपण सेकंडरी काय म्हणतो, न्यूक्लियस. मग सेकंड मेल गॅमेट सेकंडरी न्यूक्लियस सोबत फ्यूज होणे, या पर्टिक्युलर प्रोसेस मधून ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर तयार होतो. बघा तुम्ही, दोन हेप्लॉइड आणि एक मेल गॅमेटचा हेप्लॉइड, म्हणजे तीन हेप्लॉइड फ्यूज होतात. आणि तीन हेप्लॉइड फ्यूज होऊन जो स्ट्रक्चर तयार होतो त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये पेन म्हणतात. व्हॉट इज द स्ट्रक्चर इज कॉल्ड पेन. पेनला कन्सिडर करत असाल ना, तर पेनकडे जर आला तर पेन इज कॉल्ड प्रायमरी एंडोस्पर्मिक, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस. आणि हा जो पर्टिक्युलर प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आहे, हा प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस एंजिओस्पर्म मध्ये ट्रिप्लॉइड स्ट्रक्चर आहे. प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस इन फ्युचर प्लांटला मदत करतो इन द फॉर्मेशन ऑफ एंडोस्पर्म. इन द फॉर्मेशन ऑफ काय, एंडोस्पर्म. आता ही जी प्रोसेस होते, या प्रोसेस मध्ये तीन न्यूक्लाय एकमेकांसोबत फ्यूज होतात. ही डबल फर्टिलायझेशनची सेकंड स्टेज कन्सिडर केली जाते, ज्याला ट्रिपल फ्युजन असं म्हणतात. व्हॉट इज दिस टेक्निक इज कॉल्ड ट्रिपल फ्युजन. त्यामुळे जेव्हा तुम्ही डबल फर्टिलायझेशन या प्रोसेस कडे येतात, तेव्हा डबल फर्टिलायझेशन मध्ये पहिली जी इव्हेंट होते ती सिनगॅमी. सिनगॅमी या शब्दाचा अर्थ फ्युजन ऑफ मेल गॅमेट विथ द एग. मेल गॅमेट आणि एग फ्यूज होत असेल तर दॅट इज कॉल्ड सिनगॅमी, लीड टू द फॉर्मेशन ऑफ डिप्लॉइड झायगोट. आणि त्यापासून काय तयार होतो, एम्ब्रियो. सेकंड इव्हेंट जी होते त्या इव्हेंट मध्ये पोलन ट्यूब बस्ट होते आणि मेल गॅमेट रिलीज होतात. पोलन ट्यूब बस्ट झाल्यानंतर मेल गॅमेट रिलीज होणे, दॅट इज नथिंग बट कॉल्ड ट्रिपल फ्युजन. ट्रिपल फ्युजनला कन्सिडर करत असाल तर ट्रिपल फ्युजन मध्ये ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस तयार होतो आणि तो प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस इन फ्युचर जाऊन न्यूट्रिटिव्ह मास तयार करतो. अँड दॅट न्यूट्रिटिव्ह मास इज नथिंग बट कॉल्ड अस काय, एंडोस्पर्म. आता समजा तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की डबल फर्टिलायझेशनचे सिग्निफिकन्स काय. डबल फर्टिलायझेशनला जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा, हा मी एकदा रिवाईज करतो, डबल फर्टिलायझेशन मध्ये लक्षात ठेवताना नवा चीनने डिस्कवर्ड केला मुवमेंट ऑफ द पोलन ट्यूब, विच गॅमी, सायफेनोगॅमी. जर समजा पोलन ट्यूब मायक्रोपाइलने एंटर होत असेल तर पोरोगॅमी, चलाझोगॅमी किंवा मिझोगॅमी. त्याच्यानंतर एग आणि मेल गॅमेट फ्यूज होणे, दॅट इज कॉल्ड सिनगॅमी, डिप्लॉइड झायगोट आणि एम्ब्रियो तयार होतो. इथे सेकंडरी न्यूक्लियस आणि मेल गॅमेट तयार होणे, ट्रिप्लॉइड पेन, प्रायमरी एंडोस्पर्मिक न्यूक्लियस आणि त्यापासून कोणती स्पर्म तयार होते, एंडोस्पर्म, बरोबर आहे. आता या पूर्ण प्रोसेसला कन्सिडर करत असाल तर दॅट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. इझी वेने सिग्निफिकन्स ऑफ डबल फर्टिलायझेशन काय असतील, तर डबल फर्टिलायझेशन इज कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ विस्पर्म, एंजिओस्पर्म. डबल फर्टिलायझेशनला कन्सिडर करत असाल तर डबल फर्टिलायझेशनमध्ये जे दोनही मेल गॅमेट्स येतात ते दोन्ही मेल गॅमेट युटिलाइज केले जातात. डबल फर्टिलायझेशन जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा डबल फर्टिलायझेशनमध्ये एक पहिली प्रोसेस होते सिनगॅमी, त्यापासून झायगोट तयार होतो आणि एम्ब्रियो तयार होतो. दुसऱ्या प्रोसेसमध्ये ट्रिपल फ्युजनमधून एंडोस्पर्म तयार होते आणि ती एंडोस्पर्म फूड मटेरियल स्टोअर करते. या पूर्ण प्रोसेसला कन्सिडर करत असाल तर दॅट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. आता फ्युचरमध्ये फर्टिलायझेशन झाल्यानंतर ओव्ह्युल फर्टिलाइज झाला, ओव्ह्युला ओव्ह्युल फर्टिलाइज झाला की त्यापासून सीड तयार होतो. आणि ओव्हरी जर फर्टिलाइज होत असेल तर त्यापासून फ्रूट तयार होतात. ही प्रोसेस म्हणजे डेव्हलपमेंट ऑफ सीड आणि डेव्हलपमेंट ऑफ फ्रूट ही आपण पुढच्या लेक्चरमध्ये डिस्कस करू. तोपर्यंत डबल फर्टिलायझेशनचा व्हिडिओ अगेन बघून ही प्रोसेस नोट्समधून व्यवस्थित वाचून काढा.